अंबरनाथच्या आनंदनगर MIDC मध्ये गॅस गळती झालेली आहे. आरके केमिकल्स कंपनी मध्ये ही गळती झाल्याची माहिती आहे. 12 जण उल्हासनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. सल्फ्युरिक ऍसिडची गळती झाल्याची ही प्राथमिक माहिती आहे. आरके केमिकल्स या कंपनीमध्ये अंबरनाथमध्ये गॅसची गळती झाली. कारखान्याच्या आत झालेल्या या गळतीमध्ये 12 जणांना त्रास झाला आणि त्यामुळे त्यांना उल्हासनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. केमिकल का स्मेल आ रहा था. केमिकल का स्मेल और उससे पूरा ये जल रहा था और सांस लेने में तकलीफ हो रही थी. तर या संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत. आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार आपल्या सोबत आहेत. चंद्रशेखर, हा नेमका काय प्रकार होता, गॅस गळती कसली झालेली आहे आणि त्याचबरोबर दाखल करण्यात आलेले 12 जण आहेत रुग्णालयातले, ते नेमके कोण आहेत, कामगार आहेत की नागरिक आहेत? अमित, हे जी आरके केमिकल ही कंपनी आहे, ज्याच्यामध्ये सल्फ्युरिक जे ऍसिड आहे त्याच्यावर प्रक्रिया करण्याचं काम सुरू होतं, त्यावेळी एक नळी होती, ती नळी लीक झाली आणि नळीमधनं जो गॅस बाहेर पडला, त्या गॅस व बाजूची जी कंपनी होती त्या कंपनीमधील कामगारांना त्या बाधित झालेल्या आहेत. त्यामध्ये 29 कामगार, आता आकडा 29 झालेला आहे, 29 कामगार बाधित झालेले आहेत. त्यांना मळमळणे, उलटी होणे असा त्रास व्हायला लागलाय. सध्या त्यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर इथे उपचार सुरू आहे. सगळ्यांची प्रकृती आता तरी स्थिर आहे, मात्र ही गॅस गळती कशामुळे झाली आणि याच्यामध्ये कोण दोषी आहे याची आता कारवाई सुरू आहे. MPCBचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत. अमित, चंद्रशेखर, वेळोवेळी तुमच्याकडून आपण माहिती घेतच राहूया, तुर्तास तुम्ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आत्ताची चंद्रशेखर यांनी महत्वाची बातमी सांगितलेली आहे. आरके केमिकल्स कंपनीमध्ये झालेल्या गॅस गळतीमध्ये आता बाधित कामगारांचा आकडा हा 29 झालेला आहे. 29 कामगारांना याचा त्रास होतोय आणि अंबरनाथमध्ये ही गळती झालेली आहे आणि उल्हासनगरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मार्चनंतर पहिल्यांदाच 2000 पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. 24 तासात 3000 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात सध्या 32,000 अधिक ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. कालची रुग्णवाढ बघितली तर दुसरी लाट ओसरली असं दिसतंय. नाशिक जिल्ह्यात येवला, सिन्नर आणि निफाड या 3 तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसते. त्यामुळे नगर जिल्ह्याशी संबंधित असलेल्या 14 गावांकडे लक्ष केंद्रित करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. अनेक जण नगर जिल्ह्यामध्ये जात असल्यामुळे या गावांमध्ये लसीकरणाचे कॅम्प आयोजित करण्यात येणार आहेत. पुण्यात लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या 10 दिवसांमध्ये 6 लाख लोकांना लस देण्यात आली. मिशन कवच कुंडलमुळे शहरासह जिल्ह्यामध्ये लसीकरणाचा वेग वाढला आहे. आत्तापर्यंत पहिली मात्रा 88% तर दुसरी मात्रा 49% लोकांना देण्यात आली. लाल मातीतली कुस्ती म्हणजे